नमस्कार। हा जो रंगारंग उत्साह बघता है, हे सगळे जवळपास 50 पुढचे, क्वचित एखादा दुसरा कोणीतरी 50 आतला असेल, पण बहुतांश 50 पुढे 60 पुढे असे हे पंढरपूर कॉलेजचे माजी विद्यार्थी। मात्र त्यांचा जो उत्साह आहे तो मात्र अगदी कॉलेजमध्ये ते वावरतानाच होता। त्या दिवसामध्ये त्यांच्यामध्ये जशी ऊर्जा होती, जो एक आनंद होता, तोच आपण पुन्हा एकदा बघतोय। आणि आमच्या या सुवर्णक्षण कार्यक्रमाचं, म्हणजे या कार्यक्रमाचं गेट टुगेदरच्या आयोजनाचं हेतूच हा होता की सर्वांनी पुन्हा एकदा त्याच उत्साहानं एकत्र यावं, पुन्हा एकदा ते दिवस जागे करावेत, तो आनंद लुटावा। आणि तसंच झालं, इतक्या ऊर्जेनं सर्वजण भरलेले होते, तुम्ही बघताच आहे। तर आता नव्या भागात आपण पाहणार आहोत सुवर्णक्षणच्या त्या रम्य संध्याकाळचे पुढचे कार्यक्रम, पाहूयात। तर यांच्यानंतर आपके सामने आ रहे संगीता बेंगलोरकर और एक सोलो डांस पेश करेंगी। धर्म करा, धर्म करा, पांगळ्याला दान द्या, विठ्ठला पांडुरंगा ताईमाई अक्का दाना पैसा प्यारे कल्याण कल्याण या
घ्या तेजवर या दान करा मावशी धावा पळा तात्या दान करा धर्म करा माजी विद्यार्थ्याला धर्माला दान द्या थोडासा प्रॉब्लेम आहे इथल्या काही तांत्रिक चुकांमुळं आवाजामध्ये प्रॉब्लेम निर्माण झाली आहे पण त्याला काही पर्याय नाही आहे. आता ह्या सुषमाताई खंडागळे मला खूपच सिनियर, माझ्या खूपच आधी त्या पंढरपूर कॉलेजला, मात्र त्या वयामध्ये त्यावेळी त्यांनी जशा पद्धतीनं स्नेहसंमेलनामध्ये सादरीकरण करायच्या उत्साहानं भाग घ्यायच्या तोच उत्साह त्यांनी आज या साठीच्या पुढच्या टप्प्यावर दाखवून दिला आणि तेच सहभागी होणं, समरस होणं, उत्साहानं सादरीकरण करणं, जगण्याच्या टप्प्याचा, जगण्याच्या क्षणांचा आनंद लुटणं हे त्यांनी दाखवलं.
या छान अशा रात्रीला कळस चढवला तो आमच्या मुन्नाभाईंनी. मुन्नाभाईंच्या त्या हे जे गाणं त्यांनी सादर केलंय त्या गाण्याला त्या दिवशी जो प्रतिसाद मिळाला की सर्व माजी विद्यार्थी जागेवर उठून नाचत होते, काही जणांनी व्यासपीठाचा ताबा घेतला. पुन्हा एकदा आपण महाविद्यालयात 11वी 12वी किंवा त्या प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष या टप्प्यावरच आहोत, आपण तरुण आहोत अशा उत्साहामध्ये त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. त्या पद्धतीनं ते टाळ्या वाजवत होते, नाचत होते, बागडत होते, बहरत होते, फुलत होते, आनंद व्यक्त करत होते आणि स्वतःही आनंदी झालेले होते. आणि दुसरं काय पाहिजे होतं आम्हाला, हा सुवर्णक्षण कार्यक्रम संयोजन करताना आमचा हेतूच हा होता की पुन्हा एकदा आयुष्य संपणार आहे का टप्प्यावर कुठंतरी आणि गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत असं आपण म्हणतो, पण काय हरकत आहे प्रयत्न करायला, काय हरकत आहे पुन्हा ती ऊर्जा एकदा अनुभवायचा प्रयत्न करायला, काय हरकत आहे जरी आपण आज 50 ओलंडलेले असलो किंवा वयाने मोठे असलो तरी लहान व्हायला पुन्हा एकदा तसंच
तरुण व्हायला आणि आम्हाला ते जमलं. अजूनही सुवर्णक्षणचे कार्यक्रम संपलेले नाहीत पण या भागापुरता मी थांबतोय. पुन्हा भेटूच पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. I'm not going to do that.